तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते। जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात। रस्ते पाणी याबरोबरच विविध नागरी सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग क्रमांक 23 यासाठी असलेल्या शिवाजीवाडी आणि भारतनगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून या कामांचा भूमिपूजन सोहळा मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रिय आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक रुपाली निकुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक शाहीर मिर्झा, माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारतीय जनता पार्टी नाशिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। एरवी आमदारांची वेळ घ्यायला लागते, परंतु माझ्या ऑफिसला कोणी आलं कधी आलं तर माझ्या ऑफिसचे दरवाजे गोर गरीब जनतेसाठी कायम खुले असतात। आमदार झाल्यानंतर सातत्याने मागच्या भागामध्ये पुराचा फटका बसतो आणि घर पुरात जातात, पाण्यात जातात, त्याच्यासाठी आपण संरक्षक भिंत बांधली। एका टप्प्यामधलं संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालंय, दुसऱ्या टप्प्यामधलं संरक्षक भिंतीचं कामाला मी मंजुरीला टाकलेलं आहे। ते काम देखील मी माझ्या खास विशेष निधीमधलं महाराष्ट्र शासनाकडनं मंजूर करून आणलं होतं। या रस्त्याचं काम आमचे चारही नगरसेवक यांच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन आज हा मोठा रस्ता आपल्या स्लम मधून जो जातोय तो रस्ता, पूर्वी ह्या भागाला अतिशय बकाल स्वरूप होत, परंतु आता हा रस्ता झाल्यामुळे आमचा हा भाग एकदम छान दिसतोय। त्यात आज आपण जवळपास 19 गल्ल्यांचं काँक्रीटीकरणाला भूमिपूजनाला आज आपण सुरुवात करत आहोत। आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर उद्या परवापासून ह्या 19 गल्ल्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात होईल। आपल्या घरात लहान लहान मुलं खेळतात, रस्त्याच्या पुढे काँक्रीटीकरण झालं की कसं आपल्याला छान वाटणार की नाही। आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गावागावापर्यंत रस्ते पोहोचवले, मी त्यांचीच कार्यकर्ती, त्यामुळे मी प्रत्येक गल्ली गल्ली पर्यंत काँक्रीटचा रस्ता पोहोचवला। मनसुभाई, आपलं एक महत्वाचं काम आहे की संध्याताईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की इथं रस्ते होत नव्हते कारण ही स्लम अघोषित आहे। भारतनगरची ही स्लम घोषित करण्याचं काम देखील मी माझ्या हाती घेतलेलं आहे। आयुक्तांना पत्र दिलंय, शासनाकडे मी पाठपुरावा करत आहे आणि लवकरच ती स्लम देखील आपण घोषित करून घेऊ। गेली 15 वर्षापासनं आम्ही शिवाजीवाडी भारतनगर परिसरामध्ये सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या काम करत आहोत। आमचे सर्व BJP नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जेव्हा आम्ही निवडून आल्यानंतर या स्लममध्ये काम करणं खूप अवघड होतं। आमचं ज्येष्ठ बागवानी समोर बसलेले त्यांना माहीत आहे, म्हणजे हा जो 18 मीटर DP रस्ता झालेला आहे, सॉरी 30 मीटर DP रस्ता जो झालेला आहे, ही जायला एंट्रीच नव्हती। इकडं पूर्ण स्लम वसलेली होती, 332 झोपड्या होत्या या जागेवरती, हा DP रोडच अस्तित्वात नव्हता। आम्हाला एक प्रश्न होता का इथं काम कसं करायचं, तर सर्व झोपडपट्टीवासियांना साईडला करून त्यांना घरकुलांचा लाभ देऊन आणि हा DP रस्ता आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातनं, परांदेताईंच्या माध्यमातनं आम्ही हा तयार केलेला आहे। इथं पहिल्या पंचवार्षिकला आम्ही ह्या DP रस्त्यासाठी 4.5 कोटी रुपये मंजूर केलेले होते संजय खंदारे तत्कालीन आयुक्त असताना। त्यानंतर ब्रेक लागलेला होता, नंतर मॅडम आमदार झाल्या, मॅडमच्या आमच्या माध्यमातनं पुन्हा आम्ही आयुक्तांना सांगून इथं ह्या रस्त्यासाठी आता 6 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि हा डबल वे आपला सुरू झालेला आहे।
आणि आता फक्त ह्या डिवायडरचं काम बाकी आहे आणि डबल आणि इथं लाइटिंगचं काम बाकी आहे. ते बी मॅडमच्या माध्यमातून आयुक्तांशी आम्ही बोललेलो आहे आणि थोड्याच दिवसात ऑप्टिमल पोल ह्या पूर्ण भारतनगर शिवाजीवाडीच्या मेन रस्त्याला लागणार आहे आणि ते काम तुमचं पूर्ण होणार आहे. आणि आज जे कारण आहे इथं सगळं पब्लिक जमण्याचे. आणि संदीप लोणकर, नितीन बांडे, सुनील देसाई, उदय जोशी, पापू यशोदा, श्याम बडोदे, सचिन कुलकर्णी, हमीद शेख, बशीर बागवान, मैनू बागवान, कल्पेश राणे, राजू मोरे, सुनील निकम, मनसूर पटेल, शिवाजी वाडी मित्रमंडळ, भारतनगर मित्रमंडळ, नंदिनीनगर मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जबाबदारी न्याय हक्काची.